नमस्कार बघा आज आपण सातवी विषय गणित समप्रमाण व व्यस्त प्रमाण हा पाठ शिकत होतो त्यामध्ये समप्रमाण हा पाठ आपण पाहिलेला आहे आता व्यस्त प्रमाण म्हणजे कसं सोडवायचं समप्रमाणात आपण तिरकस गुणाकार करत होता आता व्यस्त प्रमाणामध्ये बघा काय विचारलं प्रश्न बघा सरासनच्या अडतीस मध्ये एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर सहा मजुरांना किती दिवस लागतील हा पहिला प्रश्न विचारल्यानंतर पंधरा मजुरांना किती दिवस लक्षात ठेवा व्यस्त प्रमाणामध्ये दिवस विचारले जातात किंवा मजूर किंवा कामगार विचारले जातात आणि समप्रमाणामध्ये रुपये किंवा पैसे असे विचारलं जातं लक्षात ठेवा बघा काय विचारला पहिला प्रश्न शेताची खुरप न करण्यास पाच मजूर आणि बारा दिवस दिले म्हणजे मजूर आणि दिवस लिहायचं बघा किती मजूर आहेत मजूर पाच परत त्यांना किती दिवस लागतात बारा दिवस लागतात सहा मजूर दिले म्हणजे मजूरच्या खाली मजूर, मजूर लिहायचं सहा मजूर दिवस दिले नाहीत म्हणून आपण एक स मानायचं बघा ह्याचा तिथं तिरकस गुणाकार करत होतं इथं मजूर दिवस दिस दिला असेल तर सळ गुणाकार करायचा म्हणजे कसं बघा पाच गुणुले बारा आणि सहा गुणुले एक स म्हणजे पाच गुणुले बारा बरोबर सहा गुणूले एक स बघा बारा पंचे साठ बरोबर सहा एक स सा म्हणून साठ हे गुणाकारला आहे इकडे येताना भागाकारला जाईल बरोबर एक सहा एक के सहा आणि सहा शून्य शून्य दहा बरोबर एक स म्हणून एक बरोबर किती आलं दहा म्हणजे हे जी किंमत नाही म्हणजे दिवस विचारले जे विचारलं तर ते लिहून घ्या बघा सहा मजुरांना म्हणून सहा मजुरांना किती दिवस लागतील X दिलेला आहे दहा दिवस लागतील त्याच्यात दुसरा प्रश्न विचारलाय त्याने हा पहिला झाला तर पंधरा मजुरांना किती दिवस लागतील तेच मांडायचं अगोदर मांडणी तशीच करायची मजूर ह्याला ए द्या आणि ह्याला बी द्या बघा मजूर आणि दिवस पहिल्यांदा जे दिलेलं आहे तेच लिहा पाच मजुरांनी बारा दिवस दिलेले बरोबर आहे का पाच मजूर त्यांना बारा दिवस लागतात तर पंधरा मजूर दिले आहेत मजूरच्या खाली मजूर घ्यायचं आणि त्याला दिवसाला एक्स मानायचं ह्याचा सुद्धा तसाच गुणाकार करायचा पाच गुणवले बारा बरोबर पंधरा गुणवले एक्स म्हणून बारा पंचे साठ बरोबर पंधरा गुणूल एक केलं तर चालेल किंवा पंधरा एक सेल तर चालेल आता बघा म्हणून साठ हा गुन्हा करलाय बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला येताना भाग करला जाईल बरोबर एक स पंधरा किंवा पंधरा पंधरा चोक साठ म्हणून एक स बरोबर चार दिवस लागतील म्हणून काय विचारले बघा पंधरा मजुरांना किती दिवस आणि दिवसाच्या खाली बघा दिवस चार दिवस लागते हे काय झालं पहिल्याचं उत्तर पहिल्या सहा मजुरांना दहा दिवस लागतात तर पंधरा मजुरांना चार दिवस म्हणजे मजूर कमी झाले की दिवस वाढतात आणि मजूर वाढले की दिवस कमी होतात लक्षात ठेवायचं दिसून येतं बघा सहा मजूर आहेत म्हणजे दिवस वाढले दिसून येतात आणि मजूर वाढले की दिवस कमी होतात नंतर बघा दुसरं काय विचारलंय मोहनरावांनी रोज चाळीस पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले तर ते पुस्तक दहा दिवसात वाचून पूर्ण होते तेच पुस्तक आठ दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाने वाचावी लागते म्हणजे इथं काय दिलंय चाळीस आणि दहा दिवस दिले बरं का म्हणून बघा इथं पाने आणि दिवस मांडलं मी आता चाळीस पाने किती दिवसात होतात दहा दिवसात होतात तर आठ दिवसात म्हणजे आठ दिवस दिले म्हणून दिवसाच्या खाली दिवस दिले तर किती पाने वाचून होतील म्हणून विचारलेले म्हणून ते एक समाकांनी दिलेलं नाही येतंही सरळ गुणाकार करायचं कारण व्यस्त प्रमाण आहे बघा चाळीस गुणवले दहा बरोबर एक स गुणवले आठ म्हणून चाळीस गुणवले दहा चाळीस दहा चारशे बरोबर एक सग गुणवले आठ म्हणून चाळीस हा गुन्हा कारला आठा इकडे येताना भागाकारला इजव्या डाव्या बाजूला एक आठ एक आठ आठा पंचे चाळीस आठ शून्य शून्य बरोबर पन्नास एक सांलेलं आपण पाने म्हणून एक्स बरोबर पन्नास पाने आणि बॉक्स घाला आणि जे विचारले ते लिहा बघा आठ दिवसात म्हणून आठ दिवसात किती पाने होतील एक्स किती आले पन्नास पाने वाचून होती बघा तिसरा प्रश्न मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी सहा किलोमीटर आहे ती बारा किलोमीटर अंतरावरील मावशीच्या जा घरी जाणार आहे तर तिला किती वेळ लागेल हा पहिला प्रश्न विचारलाय तिच्या सायकलीचा वेग ताशी चार किलोमीटर केला तर तिला किती वेळ लागेल म्हणजे काय काय दिलेलं आहे बघा ह्याच्यात वेग दिलेला आहे परत काय दिलेलं आहे अंतर दिलेलं आहे म्हणजे बारा किलोमीटर हे काय झालं अंतर झालं आणि किती वेळ म्हणजे तीन ते ह्याच्यात वेग अंतर आणि वेळ बरोबर आहे ग बघा काय दिले वेग सहा ताशी सहा किलोमीटर आणि पाच किलोमीटर अंतर ती पार करते तर तिला किती वेळ लागेल म्हणजे वेग किती दिलेला आहे सहा किलोमीटर नंतर अंतर बघा बारा किलोमीटर अंतर आहे नंतर बघा मावशीला घरी जाण्यास किती वेळ लागेल हा पहिला विचार आहे त्याच्यातच सायकलीचा सा ताशी वेग दिलाय वेगच्या खाली वेग लिहा चार किलोमीटर त्याचा आणि अंतर तेवढं आहे कारण मावशीचं घर तेवढ्याच अंतरावर असणार आहे दोन्हीचं हे अंतर एकच असणार आहे बारा किमी आणि ह्याला काय मानायचं वाय मानायचं इथे बघा दोन्हीचं अंतर सारखं आहे त्याच्यामुळे हा भाग आपण घ्यायचा नाही मग काय करायचं बघा सहा गुणूले एक्स म्हणजे सहा गुणुले एक्स एकूण अंतर किती आहे बारा म्हणून बघा म्हणून एक्स बरोबर बारा हा गुणाकारला आहे सहा म्हणून इकडे भागाकारला जाईल म्हणून एक्स बरोबर सहा एक साहे, साहे, साहे दुनी बारा म्हणजे किती वेळ लागेल तिला अंतर पार करायला बघा अगोदर काय विचारलेलं आहे ते तर तिला म्हणजे मेरीला दोन तास वेळ लागेल नंतर बघायचं सुद्धा बारा किलोमीटर हे कॉमन आहे बारा किलोमीटर तर काय येईल चार गुरुले वाय चार गुणुले वाय म्हणजे म्हणून वाय बरोबर किती बारा भागिले चार म्हणून वाय बरोबर चार 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 एक त्रिकून बारा म्हणजे तीन तास लागेल म्हणून मेरीला तीन तास वेळ लागेल साधं सोपं उत्तर आहे नंतर बघा एका शासकीय गोदामातील धान्य साठा चार हजार माणसांना तीस दिवस लागतोय एवढं मी अगोदर सांगितले व्यस्त प्रमाणात दिवस विचारले जातात तर त्यांना धान्यासाठी सात सहा हजार माणसांना किती दिवस पुरेल म्हणजे धान्य साठा दिलेला आहे आणि दिवस दिलेला आहे बघा धान्य साठा धान्य साठा आणि काय दिलेला आहे दिवस बघा धान्यासाठी किती दिलाय चार हजार माणसाने किती दिवस पुरतो तीस दिवस परतो तर तो तोच धान्य साठा सहा हजार माणसांना म्हणजे सहा हजार साठा आहे माणसांचा आणि तो किती दिवस पुरेल हे विचारले बरोबर आहे का बघा चार हजार गुणवले तीस आणि सहा हजार गुणवले एक स बघा चार हजार गुणवले तीस बरोबर सहा हजार गुणवले म्हणून बघा तीस शून्य शून्य तीस शून्य शून्य तीस शून्य शून्य तीस, तीस चौक एकशे वीस बरोबर सहा हजार गुणवले स म्हणून एक लाख वीस हजार सहा हजार गुन्हाय भागाकारला जाईल डाव्या बाजूला बरोबर एक सर या तीन शून्य वरचे खालचे म्हणून वरचे तीन शून्य घालवले सायक्य सहा साय दोन्ही बारा आणि शून्य एक स बरोबर वीस दिवस म्हणून सहा हजार माणसांचा साठा वीस किती दिवस आले ते रहायचे वीस दिवस पुरे धन्यवाद व्हिडिओ आवडलेस लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कारण रोजचे अपडेट तुम्हाला वीस आठवी या टीच्या सर्व मिळत जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू